शोभे उपवासाचं दुसरं काहीतरी बनव ना. दुसरं काहीतरी बनवायला सामान आणायला घरात पैसे नको का? का अजून पगार कुठे झालाय? म्हणजे मास्टरांनी पगार आणला नाही अजून? आज होईल, आज आज. हे ना मला 2 दिवसापासून सांगतोयस तू, अजून तुझा दिवस उजाडला नाहीये. आज जर पगार आणलास नाही ना तर बाहेर तुला रात्री झोपू दे की नाही बघ. हो मोन्या. काय कर शोभा? सुया कुठे रे? सुया कुठे? सुया कसले सुया? विणकामाच्या. माहित नाही, तिकडे शोध जरा. हो आज हा कामावर गेलाच नाही पाहिजे. मजा येईल. काय करूया? आता बघते कामावर कसा जातो. अग ते म्हणजे मी साल टाकायला आणि नेमका त्याचा त्याच्यावर पाय पडायला एकच गाठ पडली ना, त्याची माझी काय चूक झाली? त्याला नीट बघून चालता येत नाही. हा काय कचऱ्याचा डबा आहे का इथे टाकायला? ए तुगा बस, तू नको मला शहाणपणा शिकू. बरोबर बोलते ती. ही काय जागा आहे का साल टाकण्याची? आता जास्त जर काय झालं असतं एवढ्याला पडलं असतं. मला माहितीये ना तू मलाच बोलणार ग मलाच. आता एवढ्याशा गोष्टीवरून माझा जीव घेणार आहेस का? त्याला नीट बघून चालता येत नाही. अग आता जास्त काही लागलं असतं तर पगार कुणी आणला असता? आणि मला माहितीये तो सगळी नाही नाटक करते मेला. अहो सोबत मालकांना लय लागलंय, आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया ना. ते तर मी डॉक्टर आणते. अग काही डॉक्टरची गरज नाहीये, थोडस पाय मुरगळलाय बरा होईल. तू काय उभा आहेस? ते सुया शोध ना. मी शोधते, थांब. नाही मी शोधतो राव, मलम लावलं की बरं वाटत. शोभा मलम कुठे? आता मला काय माहिती, तू शोध आता मलम काय ते. मला एक तर सुया नाही सापडत, काय कळत नाही मला कुठे असेल मलम. मला खाऊ. शोभा शोभा इथे मलम नाहीये. मग मी काय करू? अरे काय झालं? हात भाजला माझा. कसं कसं भाजला? अगं ते मलमाच्या बाटलीने भाजला. मलमाची बाटली? आई कशाला नाटक करते? मलमाच्या बाटलीने कधी हात भासतो का? आणि मगात पसत हा कोकलतोय मलम पाहिजे मलम पाहिजे. तू लपवून ठेवलीस ना? काय करतो ती तुला बाटली? एकतर माझा हात भासलाय, जाते मी खाली. जा जा. मालक बसा तुम्ही, मी मलम लावून देऊ का तुम्हाला? मी सुया कुठे ठेवल्या? शोभा असतील इथे कुठेतरी, कोणाला दिल्या नाहीस ना? अरे हा अंजेला दिले होते मी, थांब घेऊन येते. शोभा जर मलम लावाय मदत. शोभा मालक ते मलम राहू द्या, मी तुमचं पाय ठीक करते. नको नको. पण का मालक? अहो तुम्ही असं जादूनी माझा पाय ठीक केलात एकदम, आणि माझं लंगडणं अचानक थांबलं. शोभाला संशय नाही काय ना?
आपण तुमचं पाय किती दुखतोय? द्या ना, मी मलम लावतो, होईल बरं. मी लावू का? द्या द्या, मी लावतो, होईल बरं. आमच्याकडे होत्या. चला ऐक, पाणी दे जरा. म्या देते, थांबा. नको, तो देईल. अहो ताई, मालकांच्या पायाला. अगं, एवढं काही लागलं नाही ग, थोडा चालला की होईल बरं. मुने पाणी दे. मला खाऊ. अरे बसलास काय? जा ना, कामावर नाही का जायचं? पगार आणायचंय ना ताई. आज मालक ऑफिसला नाही गेले तर नाही चालणार का? तुला काय जाते बोलायला? आज जर पगार आला नाही ना तर खायला घरात पैसे नाहीयेत. मी घेऊन येते. नाही, तुम्ही गेलात तरी तुम्हाला देणार नाही पगार. रजिस्टरवर सही करावी लागते ना. हा मग मी सही करते ना. हा काहीतरी काय, तू केलेली सही नाही चालणार, याची सही पाहिजे. हो हा. हॅलो माया मॅडम. नाही नाही, निघालोच आहे बुटीकला. काय? नाही नाही, येतो येतो, लगेच येतो. मला खाय ना. जेवढी काय खाय हाय? काय, माझा पगार त्या माया मॅडम कडे दिलाय. आमच्या मॅडम आज बुटीक मध्ये नाहीयेत आणि माया मॅडम लवकर जाणार आहेत, त्यामुळे त्या जाण्याच्या जाऊन पगार घेतला पाहिजे. लवकर जा, उशीर नाही तर. मला थांब. मी येतो शुभ. जा ना, अजून इथेच आहेस का? जा लवकर. मालक नाही, मालक नीट जा. मालक हळू जा. हो दा. हम कुठे जातेस? ते पाणी आलंय का बघून येते मी. हा कशाला पाणी, सकाळीच भरलंय ना. इथे बस, अगुंता सोडव. सोडत राहिलंय माझं. चल चल लवकर घे. इथून सुरुवात कर. माझी चेष्टा करतोस काय? हो नाही आजोबा, तुमची चेष्टा कशी करेल मी? असं काय नाही, अशी गंमत केली तुझी. मला माहिती आहे तू नाही चेष्टा करायचा. हो. अरे पण तुला काय झालं? तू का असा लंगडत चालतोय? अहो घरी घसरून पडलो, पाय मुरगळलाय काय? अरे बा. चाल ना पटापट, पायाला काय मेहंदी लागली तुझ्या? चाल पटापट. काय ग, काय झालं? नाही काय नाही. गपचूप काम कर, ती पायाला भिंगरी आहे तुझ्या. चल चल लवकर, सोडवायचं सगळं. सॉरी 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 म्हणून काय होणार आहे आता? त्याला लागलं किती बघ ना. आजोबा आजोबा नका काळजी करू, राहुलची चूक नाही, माझी चूक आहे. मी मधन चालत होतो. राहुल त्याला आधी डॉक्टर कडे घेऊन जा बरं. आता डॉक्टर कडे आता? आज मला आधीच ऑफिसला जायला उशीर झालाय. अरे याच्या दुखण्यापेक्षा तुझं ऑफिस महत्वाचं आहे का? आजोबा आजोबा तुम्ही नका काळजी करू, मी जाईन. बाबा आणखी काहीतरी प्रॉब्लेम होईल नाही तर. नाही नका काळजी करू आजोबा, नाही होणार प्रॉब्लेम. नाही नाही होणार ना. मग मी निघतो म्हणे, मी ऑफिसला जातो. निघतो कुठे? याला ऑफिसला सोड तू. हो सोड, तू सोड याला. आजू बाजू बाबा ऑफिसला नाही सोडलं तरी चालेल, स्कूटर पर्यंत सोडलं तरी खूप आहे. स्कूटर पर्यंत सोडतो ना मी सोडतो. चल चल मग बाबा. हे आता मी माझ्याकडे द्या. काय करतेस तू? लक्ष कुठे तुझा? करते. हा पकड, गोंधळ जास्त घालू नको. का
एक एक पाय टाक ना हा सगळं जोर देतोय तुझा मी जाईन मी जाईन नाही आधी तुझा मग मी जातो मी जातो तुझा नाही आधी तुझा फक्त शोभावणींना तेवढं काय सांगू नको प्लीज नाही नाही मी निघतो काय झालं काय झालं स्कूटर स्टार्ट करून देतोस का देतो ना रणगाडा चालून करून देऊ शकतो मी तुला स्कूटर लगेच देत चला चला याला अडकवत हे इथं अडकवतोय चालेल चालेल मग धरू का डबा मी जाऊ दे डबा इथे तुझी स्कूटर काय मारच्या चालू होणार नाही नुसता धूर केलाय तुझ्या गाडीत प्रयत्न कर ना प्लीज नाही तर मला आताच येणार नाही रे नको नको मोन्या एक काम कर ना कोणतरी दुसऱ्या त्याला सांग ना मदन आलं तर मदनला सांगा मी निघतो ऐक 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 मग चालू होत नाहीये ना मला तू बसस्टॉप पर्यंत सोडतोस का जरा बसस्टॉप पर्यंत तुला बसस्टॉपला घेऊन गेलो म्हणजे ऑफिसला जायला सांगता का काय काय नाही मी बसस्टॉप नाही जाणार आहे मी काय इथन आपला नाका आहे ना सिग्नल तिथपर्यंत चालत जाणार आहे मग तिथनं रिक्षा मारणार आहे मग रिक्षा मध्ये पाहिजे काय झालं पाहिला वहिनी काय काय नाही झालं ते आपला पाय घसरला पडलाय मोन्या काय पडले लागलं का खूप शोभाताई ओ शोभाताई लवकर खाली या मोहन मौजी जिनेवरून पडले अरे देवा हा आता परत कुठे पडला बाई किती लागले सूर झाले ना पाहायला मोहन असा कसं पडलास बघू बघू भाऊजी लागला नाही ना जास्त अरे बघून उतरत जा ना हा लक्ष कुठे असत काय झालं बाजू म्हणजे बाजू करून बघतो काय नाही शोभा विशेष काय थोडं पायाला लागलंय अरे देवा कुकरला काय झालं भंगार झाले विकून टाका मोहन मी तुला 2 वर्षापूर्वी म्हणाल होतं ना विकून टाक म्हणून आता ही स्कूटर कोणी घेईल काय माहित नाही तर काय असे कसे विकून टाका स्कूटर आमच्या यांची स्कूटर चालू करायला ताकद नाही लागत डोकं लागत ओ चालू करा स्कूटर आहो ताई मालकांचं बघा जा जा चालू करायला दाखवा दाखवा जा जा लवकर चला चला लवकर आता आमचे दाखवतील चालू करू स्कूटर कळलं ना लगेच आपले विकून टाका हा चालू करा गप गा हा चालू करा मोहन सांभाळ रे बाबा हो हो आजोबा हा जोरात मारा मारा जोरात करा चालू स्कूटर करा ना चालू स्कूटर
मोहन भाऊजी अहो काढून टाका तरी किक वाली स्कूटर मस्तपैकी सेल्फ स्टार्ट बाईक घ्या मोहिनी स्कूटर चांगली आहे स्कूटरला प्रॉब्लेम नाही पायाला लागलंय ना म्हणून जरा किक मारायला प्रॉब्लेम होतो काही नाही मोहन तशी तरी रोज कुठे चालू होते स्कूटर आम्हाला काय माहित नाही का माधुरी ताई ते सेल्फ स्टार्ट म्हणजे अगं सेल्फ स्टार्ट म्हणजे ना बाईकला एक बटन असतं ते बटन दाबलं की गाडी स्टार्ट होते मग त्याला अशी किक वगैरे मारायची गरज नाहीये तुला सांगते आमच्या यांची बाईक सुद्धा सेल्फ स्टार्टच आहे मालक आपण कालच बसवलं ना सेल्फ स्टार्ट भानू सेल्फ स्टार्ट हा तेच ते कालच बसवलं की आपण काय म्हणून पैसे संपले तुबा मी नाही बसवलं हे हे सेल्फ स्टार्ट वगैरे काय ते अहो मालक तुमच्या लक्षात नाहीये हे बघा ना बसवले आपण सेल्फ स्टार्ट अहो पण खूप बाजू एक बघू जरा मोने हे काय सेल्फ स्टार्ट असताना मला कशाला किक मारायला लावलीस वेड आहेस का तू हो पण तुम्हाला दिसलं नाही का हा तुमची पण आहे ना सेल्फ स्टार्ट बाईक डोळे फुटले का तुमचे आता तुम्ही काय थांबलाय जा ना कामावर उशीर होतोय ना सांभाळून जा रे बाबा मोहन सावकाश जा मला पाय सांभाळा पाय ठीक करते ना नको होईल बरं दोन तीन दिवसात मी असताना ना मी तुम्हाला असं नाही बघू शकत मी करते ना मालक नको नको प्लीज नको बरं तुम्ही एक करू शकाल का माझ्यासाठी काय ते स्कूटरला तुम्ही ते सेल्फ स्टार्ट बसवलेत ना ते काढून टाका बस अहो मालक मी तुमच्यासाठीच केलं आहे ते हो मला कल्पना आहे हो पण मला ना असं माझ्या आजूबाजूच्या गोष्टीत मला बदल झालेला नाही आवडत मला खूप सवय झालेली असते ते म्हणजे किक मारून स्कूटर चालू होती ना मग कशाला पाहिजे सेल्फ स्टार्ट मी ऐकेन तुमचं जर तुम्ही माझं ऐकलं तर काय मला तुमचा पाय बरा करू द्या ना अहो नको पण अचानक पाय बरा झाला तर शोभाला काय सांगायचं त्यांना सांग ना मलम लावलाय म्हणून पाय आता बरा झालाय माझा आपण ते असं खोटं तुम्ही नका सांगू जे काय सांगायचं ते मी आज सांगते मला फक्त परवानगी द्या तुमचा पाय ठीक करायचं मला पटत नाहीये खरंच ठीक आहे मग उद्या किक मारताना तुमचा पाय परत दुखणार मग तुम्हाला सेल्फ स्टार्टची गरज पडणार मग राहू दे सेल्फ स्टार्ट नाही नाही करा तुम्ही पाय बरा ते सेल्फ स्टार्ट पण तेच केलं आता पाय बरा करते हा